शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा कृषी मित्र राहुल खामकर शेती एक प्रयोगशाळा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण सध्या आहेत शिमला मिरची या प्लॉटमध्ये तर साधारणतः यावर्षी थंडीचं प्रमाण जास्त असल्याकारणाने आपण शिमला मिरचीची लागवड ही पंधरा जानेवारी दरम्यान आपण लागवड केलेली आहे तर आता हा प्लॉट आपण पाहू शकता चांगल्या पद्धतीनेची मुळीसुद्धा डेव्हलप झालेली आहे त्याचबरोबर मातीमध्ये व्यवस्थितरित्या रोप दाबून घेतल्यामुळे लागवड ही व्यवस्थितरित्या सेट झालेली आहे तर आता या लहान अवस्थेमधल्या मिरचीला आपण दोन प्रकारे करत असतो त्यामध्ये पहिली बुरशीनाशक आणि कीटकनाशक त्यानंतर चार ते पाच दिवसानंतर आपण मायक्रोरायझा याची देखील ड्रिंचिंग आपण करत असतो तर याचा सर्वसामान्य फायदा म्हणजे मिरचीची मुळीची वाढ ही अतिशय चांगल्या रीतीनं होते त्याचबरोबर फुटवा आणि निघणारी फूट ही चांगल्या अवस्थेमध्ये राहते त्यानंतर आपल्याला मु मिरची जर सशक्त असेल तर त्यावर येणारा माल हा देखील चांगल्या पद्धतीचा दिसून येतो त्यामुळे उत्पन्नाची वाढ ही शंभर टक्के ठरलेली आहे त्यामुळे ह्या पहिल्या ड्रिंचिंग दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने दोन आळवणे घेतल्याच्यानंतर आपण एकोणीसशे एकोणीस बारा एकसष्ट मॅग्नेशियम सल्फेट किंवा कॅल्शियम वॉरॉन या प्रकारच्या आपण खते देखील देऊ शकतो पण साधारणतः पहिल्या पंधरा ते वीस दिवसाच्या नियोजनामध्ये दोन ट्रिंचिंग किंवा दोन आळवण्या ह्या फार महत्त्वाच्या आहेत ज्या की आपण आत्ता सांगितलेल्या आहेत त्यानुसार सुरुवातीला जर वरून थ्रीपचं प्रमाण जास्त असेल किंवा पांढऱ्या मासेचं प्रमाण जास्त असेल तर त्यामध्ये आळवणी आळवणी करताना ते कीटकनाशकाचा वापर केला गेला पाहिजे यू पी एल कंपनीचे इलेक्ट्रॉन त्याचबरोबर चार दिवसांनी मायक्रोरायझा हे देखील आपण आळवणीमध्ये घेऊ शकतो आपण पाहू शकतो जानेवारी महिना हा निम्मा संपत आलेला आहे आणि या दिवसातही थंडीचं प्रमाण आहे त्याचबरोबर जमिनीमध्ये देखील भरपूर प्रमाणात आहे पण मल्चिंग पेपरच्या आतून जी निघणारी वाप आहे त्याचबरोबर मल्चिंग पेपरवरती जी झाडं लावलेली आहेत त्यामध्येही पिवळकी म्हणजे जास्त प्रमाणात पानं ही पिवळी पडलेली दिसत आहे यासाठी उपाययोजना म्हणजे आपण ज्यावेळी रोप लागवड करतो त्यावेळी एकतर त्याला गळा भरणे म्हणजे माती भरून घेणे किंवा चहाचे ग्लास आतल्या बाजूने ला लावून घेणे याचा परिणाम असा होतो की साधारणतः जमिनीतून म्हणजे मल्चिंग पेपरमधून निघणारी वाफ ही रोपांना लागत नाही आणि रोपं कोवळी असल्याकारणाने जे खालची पानं असतात ती पिवळी पडून लवकर मारतात त्याचबरोबर मिरचीच्या रोपाला देखील आतल्या बाजूनं गोलकडेवरती काळ्या प्रकारचा चट्टा दिसून येतो आणि रोप मरते तर महत्त्वाची माहिती की यामध्ये ग्लास किंवा माती ही लावूनच घेतली पाहिजे त्याचा फायदा हा आज जरी नाही दिसला तरी एक पंधरा दिवसानंतर चांगल्यापैकी रोप दिसल्यानंतर दिसून येतो सध्याच्या वातावरणामध्ये थ्रीप्स जास्त प्रमाणामध्ये ॲक्टिव आहे तर यामध्ये आपण ओरून स्प्रे हे चांगल्या प्रकारचे घेतलेले आहेत यामध्ये सोलोमन असेल ॲक्ट्रा असेल रिझेंट असेल त्याचबरोबर ओला असेल पांढरी मासेसाठी तर या सर्व सर्वच कीटकनाशकांचा वापर हा केला गेलेला आहे परंतु तरी देखील थ्रिप्सला कंट्रोल दिसत नाही मग अशा वेळेस करायचं कसं कारण मिरचीवरती बोकडे हा जास्त प्रमाणात दिसून येतो त्यासाठी खालून म्हणजे ड्रिपमधून साधारणतः इलेक्ट्रॉन किंवा रेनो किंवा थायमोथोक्झाम तीस टक्के याची ड्रिंचिंग ही करावायची आहे याने फायदा असा होतो थ्रिप्स पांढरी माशी याला चांगल्यापैकी अटकाव बसतो म्हणजेच मुळापासून ते शेंड्यापर्यंत झाडामध्ये औषध कार्यरत असल्याकारणाने रसशोषक किडींचा प्रादुर्भाव हा कमी होतो म्हणजेच रसशोषक किडींनी अटॅक केल्याच्यानंतर ते लवकर मरण पावतात परिणामी बोकड्यासारख्या रोगाला चांगल्या प्रमाणात अटकाव दिसून येतो भरपूर शेतकरी मित्रांचा असा समज आहे की के के नंतर केल्याच्यानंतर कलमे ही पिवळे पडतात तर सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेस मिरची आपण लागवड करतो त्यानंतर एक चार ते पाच दिवस मिरची मोळीवाडीचे औषधं किंवा ड्रिपने किंवा आळवणीद्वारे दिली गेली पाहिजे त्याचबरोबर खतं जी की आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये एन पी केचं ग्रेड लागत असते तर त्या प्रमाणामध्येच आठ ते नऊ दिवसानंतर खतंही सुरू करायचे तोपर्यंत आळवणीवरती वापर करून आपण ही व्यवस्थित आणि मजबूत वाढून घेऊ शकतो सर्वसाधारण नर्सरीमध्ये वीस ते पंचवीस दिवसाची कलमे त्याचबरोबर आपल्याकडं चार ते पाच दिवस लागवड केल्याच्या नंतर दिसणारी अवस्था यामध्ये रोप पिवळं पडणे त्याचबरोबर मी गळा गळ गल पडणे मिरचीला किंवा रोप कोलमडणे कडबडणे अशा समस्या भरपूर प्रमाणात होतात तर यासाठी साधारणतः कीटकनाशक आणि बुरशीनाशकं ही इंची ड्रिंचिंग चार चार दिवसाच्या अंतराने घेणं गरजेचं आहे याचा आपल्याला पुढील पंधरा ते वीस दिवस फायदा होतो म्हणजेच परिणामी थ्रिप्स आणि पांढरी माशीचा अटॅक हा सर्वात कमी प्रमाणात दिसून येतो याचबरोबर मिरची लावून देखील झालेली आहे खालची चार पाच पाने पिवळी पडलेली आहेत परंतु शेंडा हा हिरवा दिसत आहे तर मग अशा परिस्थितीत मिरचीची वाढ होते का नाही हे पाण्यासाठी किंवा मिरचीची वाढ जर होत नसेल तर त्यासाठी साधारणतः एकरी तीन ते चार किलो कॅल्शियम नायट्रेट ड्रीपमधून सोडून द्यायचे त्याचा एक मस्त रिझल्ट दिसून येतो काडीची जाडी आणि पानांची साईज ही देखील चांगल्या प्रकारामध्ये होत असते त्याचा परिणाम हा सेटिंग पिरियडमध्ये चांगला दिसून येतो रोप सशक्त होते बऱ्यापैकी मिरचीच नाही तर थंडीमध्ये सर्वच भाजीपाला पिकाची सर्वस्वी जबाबदारी ही परिस्थिती त्याचबरोबर वातावरण होणारे बदल त्यानुसार आपल्या फवारणीमध्ये शक्यतो बदल हे घडून आणले पाहिजे कारण त्याचा परिणाम आपल्याला पुढे दिसून येतो कारण जर रोग होण्याच्या अगोदर जर आपण त्याच्यावरती ट्रीटमेंट ठेवली तर भविष्यात त्याने संभाव्य धोके आपल्याला टाळता येतात उदाहरणार्थ मिरचीवरती येणारा बोकड्या यासाठी जर आपण सुरुवातीपासून जर ट्रीटमेंट व्यवस्थित ठेवली किंवा रस अशा किडनला जर बऱ्या प्रमाणात आपण कंट्रोल ठेवला तर त्याचा आपल्याला फायदा हा पुढे दिसून येतो मिरची लागवडीपासून ते सेटिंगला येईपर्यंत जर आपल्याला काही झाडावरती चोरडामुरडा किंवा बोकड्या रोगाचा प्रादुर्भाव दिसल्यास रोपे प्लॉटच्या बाहेर काढून फेकून द्यायची त्याचा परिणाम असा होतो की पुढील रोपांला किंवा प्लॉटला त्याचा परिणाम दिसून येत नाही म्हणजेच कंट्रोल राहता येते आपल्याला त्यामध्ये फायदा देखील होतो दिलेली माहिती आपणास कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा धन्यवाद